हॅलो एव्हरी वन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत पॉलिटिकल सायन्समधील जे युनिट 6 आहे, इंडियाज फॉरेन पॉलिसी, ते आपण आज चालू करणार आहोत. त्यामधील इंडियाज रिलेशन विथ नेबरहूड, म्हणजेच भारताचे शेजारी राष्ट्रांशी जे काही संबंध आहेत, ते आज आपण प्रिपरेशन थ्रू MCQ पाहणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत, तर महाराष्ट्र सेट पेपर 2 पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, देन फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतील आणि सॉल्व प्रिवियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्यूशनही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. पॉलिटिकल सायन्सची ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे, जी की याचं फी स्ट्रक्चर आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 40% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 6,000 रुपये. या 6,000 रुपयामध्ये आपल्याला पेपर सेकंड पॉलिटिकल सायन्स प्लस पेपर फर्स्टही करता येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घ्याल, त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील करता येणार आहे. म्हणजे गेट पेपर फर्स्ट कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे, हा आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस, जो की आज आपण इंडियाज फॉरेन पॉलिसी हे जे युनिट आहे ते आपण आज चालू करत आहोत. त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जे काही सिलेबसला वारंवार क्वेश्चन ज्यातून विचारले जातात, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यापैकी आज आपण इंडियाज रिलेशन विथ नेबरहूड, म्हणजे भारताचे शेजारी राष्ट्रांशी कसे संबंध आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर म्हणजे नेमकं काय, तर सार्कसोबत कसे आहे, सार्क संघटना कोण आहे, गुजराल डॉक्ट्रिन काय, गुजराल सिद्धांत काय सांगतो, त्याच पद्धतीने लुक ईस्ट पूर्वेकडे पहा म्हटलं जातं किंवा लुक वेस्ट पश्चिमेकडे पहा, म्हणजे या ज्या काही थेरीज आहेत, हे जे काही रिलेशन्स आहेत भारताचे इतर राष्ट्रांसोबत, ते आज आपण पाहणार आहोत. आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज द नॉट मेंबर ऑफ सार्क. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सार्कविषयी विचारण्यात आलेलं जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, जे की खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही आहे आपल्या विचारण्यात आलेलं, म्हणजे जे आहेत ते बाकीचे 3 आपल्याला माहितीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे नाही आहे ते सांगता येईल. पर्याय ए आहे म्यानमार, बी आहे भूतान, सी आहे नेपाळ, डी आहे मालदीव. तर याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे सार्कचा सदस्य नसलेला देश आहे म्यानमार. म्हणजे बाकी भूतान, नेपाळ आणि मालदीव हे सार्कचे सदस्य असताना आपल्याला दिसतात, आणि म्यानमार हा जो काही देश आहे हा सार्कचा सदस्य नाही आहे. ठीक आहे, तर हा सार्कचा लोगो आहे आपला. ठीक आहे, मग सार्क म्हणजे नेमकं काय, तर साऊथ एशियन रिजनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते ढाका या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि हा त्याचा लोगो आहे. कधीकधी आपण लोगोवरतीही क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो, कारण अदर कम्प्युटर एक्झाम्सला वगैरे असे लोगो दिले जातात, आणि त्या लोगोनुसार नेमका सार्कचा लोगो कोणता आहे असाही विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपल्याला ते एक्सपेक्ट करता येऊ शकतं. तर नेमकं सार्क काय, तर द साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. म्हणजे वॉज इस्टॅब्लिश, म्हणजे नेमकी काय, दक्षिण आशियाई देशांची संघटना त्याला असं म्हटलं जातं. हे कधी स्थापन झालं, तर 8 डिसेंबर 1985 रोजीची स्थापना झालेली दिसते. त्याच पद्धतीने त्याचं सचिवालय कुठं आहे, तर काठमांडू या ठिकाणी त्याचं सचिवालय होतं नेपाळमध्ये. कधीपर्यंत, 17 जानेवारी 1987. बट सार्क हॅज 8 मेंबर. आता नंतर ते ढाका या ठिकाणी ट्रान्सफर झालेले, सुरुवातीला जेव्हा स्थापना झालेली होती तेव्हा त्याचं सचिवालय हे काठमांडू नेपाळ या ठिकाणी होतं, त्यानंतर ते आता ढाका या ठिकाणी आहे. ढाका हे आपलं पश्चिम बांगलादेशमध्ये आढळून येतं. ठीक आहे, देन सार्क हॅज 8 मेंबर्स, हे जी की आता आपला प्रश्न विचारण्यात आलेलं होता, ते म्हणजे सार्क या संघटनेमध्ये किती सदस्य आहेत, तर सार्क या संघटनेमध्ये 8 सदस्य देश आहेत. ते कोणकोणते आहेत, तर अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, इंडिया आहे, मालदीव आहे, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. अशा पद्धतीने 8 देशांची यादी ही आहे, पण त्यामध्ये म्यानमारचा उल्लेख कुठेही नसल्या कारणाने या प्रश्नामधील उत्तर जे आहे म्यानमार, जे की तो सार्कचा सदस्य देश नाही आहे. ठीक आहे, आता त्याची महत्त्वाची ऑब्जेक्टिव्ह काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द असोसिएशन आर, म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय, दर टू प्रमोट द वेलफेअर ऑफ द पीपल्स ऑफ साऊथ एशिया अँड टू इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे जे काही साऊथ एशियामधले जे काही कंट्रीज आहेत, त्यांच्या कल्याणासाठी काय केलेलं आहे, सगळ्यांना क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे हे लाईफ
क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी दक्षिण आशियामधील जे काही देश आहेत त्यांच्या कल्याणार्थ ही सार्क संघटना अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर काय इकॉनॉमिक ग्रोथ महत्त्वाची आहे, सोशल प्रोग्रेस महत्त्वाची आहे, जी की आर्थिक वाढ, सामाजिक विकास, कल्चरल डेव्हलपमेंट इन द रिजन अँड टू प्रोव्हाइड ऑल इंडिव्हिज्युअल्स द अपॉर्च्युनिटी टू लाईव्ह इन डिग्निटी अँड टू रिलाइज देअर फुल पोटेन्शियल. जे साऊथ इंडियन देश आहेत, आपले जे काही सार्क संघटनेतील देश आहेत, त्यांच्या ठिकाणी आर्थिक वाढ असेल, सामाजिक प्रोग्रेस असेल, सांस्कृतिक विकास असेल, त्या रिजनमधील सगळ्या व्यक्ती म्हणजे पर्सनल व्यक्तिशः त्यांना ती संधी किंवा त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं, त्यांच्या अंगी ज्या काही क्षमता आहेत त्यानुसार त्यांना संधी देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ही सार्क संघटना करते. मग सार्क अल्सो एम्स टू स्ट्रेथन कोऑपरेशन विथ अदर डेव्हलपिंग कंट्री. म्हणजे सार्क अजून काय करते तर या संघटनेतल्या देशासोबत जे काही महासत्ता देश आहेत, जे काही बाकीचे कोऑपरेशन कंट्रीज आहेत, त्यांच्याबरोबर डेव्हलपिंग कंट्रीजबरोबर काय करते, स्वतःचे हितसंबंध किंवा स्वतःचे रिलेशन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे सार्क रिलेटेडच आहे. द सार्क प्रश्न दुसरा आहे, सार्क मोटर वाहन करार नोव्हेंबर 2014 प्रस्तावित करण्यात आला होता. ठीक आहे, पण पाकिस्तानच्या आक्षेपामुळे तो स्वीकारता आलेला नाही. त्यानंतर हाच करार जून 2015 चार सार्क सदस्य देशांनी दुसऱ्या नावाने स्वीकारला. मग ते जे देश होते ते कोणकोणते आहेत हे आपल्या या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे 2014 जो काही सार्क मोटर व्हेकल ॲग्रीमेंट जो काही झालेलं होतं, त्या ॲग्रीमेंट होत असताना पाकिस्तानचा आक्षेप होता. पण पाकिस्तानचा आक्षेप असला तरीही काही असे चार देश आहेत की त्यांनी स्वतःहून 2015 ते परत तो करार, सार्क मोटर वाहन करार केलेला आहे. तर ते देश कोणते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ए पर्याय आहे बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ. बी आहे बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका. सी आहे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ. आणि डी आहे बांगलादेश, भूतान, भारत, श्रीलंका. दिसताना पर्याय सगळेच सारखे दिसतात, पण हा आपल्याला मागील वर्षी किंवा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमधील हा क्वेश्चन आहे, हा पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे असल्या प्रश्नांची आपल्याला तयारी करावी लागेल किंवा ज्या काही फॅक्ट आहेत त्या आपल्याला माहितीचं असायला हव्यात. तर याचं ॲन्सर काय, तर याचं ॲन्सर आहे ए, जे की बांगलादेश आहे त्यामध्ये भूतान आहे, भारत आहे आणि नेपाळ. म्हणजे भारताचाही संबंध 2015 जे काही चार सार्क सदस्यांनी जो काही सार्क मोटर वाहन करार केला होता त्यामध्ये भारत इन्क्लूड आहे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. जर समजा आपल्याला भारत माहिती असेल तर ह्या ठिकाणी हे दोन पर्याय असतात ते आपल्याला इलिमिनेट करता येऊ शकतो. मग राहतो भारत, आता परत बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंकाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या काही फॅक्ट आहेत ते आपल्याला नक्की टू द पॉईंट माहिती असणं गरजेचं असतं. किमान आपण 50-50 पोहोचू शकतो, पण जास्तीत जास्त अशा काही देश असतील, चार देश असतील, पाच देश असतील, दोन असतील, जे काही फॅक्च्युअल आहे ते आपल्याला पाठच करावं लागेल किंवा माहितीच करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर याचं एक्सप्लेनेशन असं आहे, बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ ह्यांनी काय केले, हे दक्षिण आशियातील, पूर्व दक्षिण आशियातील देशाचे काय आहेत उपप्रादेशिक आर्किटेक्चर त्याला म्हटलं जातं. मग ते नेमकं काय आहे, तर ते जलस्रोत व्यवस्थापन, वीज वाहतूक, पायाभूत सुविधांची जोडणी यासारख्या क्षेत्रामध्ये चतुर्भुज करार करण्यासाठी. म्हणजे नेमका कसला, जे काही हे देश आहेत त्यांना क्वालिटेटरल ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. मग ते करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे ही बैठक होते. मग नोव्हेंबर 2014 काठमांडू येथे झालेल्या 18व्या सार्क परिषदेदरम्यान भारताने सार्क मोटार वाहन कराराचा प्रस्ताव ठेवलेला होता. म्हणजे भारतामार्फत हा कराराचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, पण पाकिस्तानच्या आक्षेपामुळे करार होऊ शकलेला नाही. कदाचित आपला असाही प्रश्न विचारू शकले की जो काही आपला 2014 करार मांडण्यात आला, भारताने सार्क मोटर वाहन करार करण्यात आला, त्यामध्ये कोणत्या देशाकडून त्याला आक्षेप होता, असाही आपला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ठीक आहे, मग त्याऐवजी भारताने परत काय केलं की सामान मोटार वाहन कराराचा पाठपुरावा केला. मग ह्या करारांतर्गत मोटार वाहन करार 15 जून 2015 भूतान थिम्पू येथे परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत स्वाक्षरी करण्यात आले. मग या करारामुळे सदस्य राष्ट्रांना तिसऱ्या देशाच्या
वाहतूक आणि वैयक्तिक वाहनांसह मालवाहू आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी एकमेकांच्या प्रदेशात त्यांची वाहने चालवण्याची परवानगी मिळेल. म्हणजे अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे जो की भारताने मांडलेला आहे. 2015 परत भूतान थिंपू या ठिकाणी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये साईन करण्यात आलेलं आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की वैयक्तिक वाहनासह मालवाहू प्रवाशांच्या वाहतुकीसाठी एकमेकांच्या प्रदेशात त्यांची वाहने चालवण्यासाठी परवानगी मिळवणे गरजेचं आहे. ती मिळवली आहे. मग प्रत्येक वाहनाला दुसऱ्या देशाच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक परमिट आवश्यक असेल, बरोबर. आणि राष्ट्राच्या सीमामधील सीमा सुरक्षा व्यवस्था देखील कायम राहील. मग मालवाहू वाहने सीमेवरील एका देशाच्या ट्रकमधून दुसऱ्या देशाच्या सीमेवर मालाची ट्रान्सशिपमेंट न करता चार राष्ट्रांपैकी कोणत्याही देशात प्रवेश करू शकतील, बरोबर. त्याचबरोबर प्रणाली अंतर्गत मालवाहू वाहने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रक केली जातील. त्या परवाने ऑनलाईन जारी केले जातील आणि सर्व भूबंदरांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात येईल. म्हणजेच वाहनांना इलेक्ट्रॉनिक सील बसवले असते जे प्रत्येक वेळी कंटेनरचे दार उघडल्यानंतर नियमकांना सतर्क लावावं लागते. मग अशा पद्धतीने बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ या चारही देशांनी 15 जून 2015 रोजी भूतान थिंपू या ठिकाणी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत या करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, असे जे काही रिलेटेड क्वेश्चन असतात ते आपल्याला करणं गरजेचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जो की गुजराल डॉक्ट्रिनवरती आहे की तिसरा प्रश्न, तो गुजराल डॉक्ट्रिन रिलेट्स टू विच वन ऑफ द फॉलोइंग इश्यू. म्हणजे गुजराल सिद्धांत जो आहे तो खालीपैकी कोणत्या मुद्द्यांशी संबंधित आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पर्याय ए आहे, भारत आणि त्याचे शेजारील यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी गुजराल सिद्धांत आहे का. बीमध्ये असं देण्यात आलं की भारतातील सर्व बंडखोर गटांशी संवाद सुरू करण्यासाठी आहे का. किंवा सीमध्ये आहे, नक्षल वर्चस्व असलेल्या प्रदेशात विकास कामे करण्यासाठी आहे का. डीमध्ये दिले, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे गुजराल डॉक्ट्रिन हा भारत आणि शेजारील यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी अस्तित्वात आलेला सिद्धांत आहे. तर तो नेमका का आहे, तर गुजराल डॉक्ट्रिन किंवा गुजराल सिद्धांत हा भारताच्या जवळच्या शेजारची परराष्ट्र संबंधाचे मार्गदर्शन करण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. त्याची जी काही तत्वे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत, 5 तत्वांचा समावेश सांगते मी. ही 5 तत्वे विश्वासातून उद्भवतात की भारताची उंची आणि सामर्थ्य त्यांच्या शेजारशी असलेल्या संबंधाच्या गुणवत्तेपासून वेगळे केले जाऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजेच शेजारशाची मैत्रीपूर्ण सौहार्दपूर्ण संबंधाचे सर्वोच्च महत्त्व ओळखून ही तत्वे करण्यात आलेली आहे. त्यालाच गुजराल डॉक्ट्रिन किंवा गुजराल सिद्धांत असं म्हटलं जातं. तर नेमकी कोणकोणते आहेत, तर बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यासारख्या शेजारी देशासोबत भारत पारस्परिकतेची मागणी करत नाही तर सद्भावनेने आणि विश्वासाने जे काही करता येईल ते देतात आणि सामावून घेतात. म्हणजे काय, तर विथ नेबर्स लाईक बांगलादेश, भूतान, मालदीव्स, नेपाळ अँड श्रीलंका, इंडिया डज नॉट आस्क रेसिप्रोकसी बट गिव्ज अँड अकॉमोडेट व्हॉट इट कॅन बी गुड फेथ अँड ट्रस्ट, ठीक आहे. तर पुढे काय दिले की दक्षिण आशियातील कोणत्याही देशाने आपला भूभाग दुसऱ्या देशाच्या हितासाठी वापरण्याची परवानगी देऊ नये, ठीक आहे. तिसरं देण्यात आलेलं की कोणत्याही देशाने दुसऱ्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करू नये, जे की खूप महत्त्वाचं की कोणत्याही देशाने इतर देशाच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. त्याच पद्धतीने सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. तसेच त्यांनी सर्व वाद शांततापूर्ण द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे सोडवले गेले पाहिजेत असा हा गुजराल सिद्धांत जवळच्या शेजारशी परराष्ट्र संबंधाचे मार्गदर्शन करण्यासाठी भारताला किंवा भारताशी जे काही सौहार्दाचे मैत्रीपूर्णचे संबंध आहेत ते ओळखून अशा पद्धतीने त्याची तत्त्व सांगितलेली आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न त्याच्याच रिलेटेड आहे की गुजराल सिद्धांताचे खालीपैकी कोणते घटक आहेत जे की आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये नॉन म्हणजे अपरस्पराचे तत्व आहे का, नॉन परस्पिरेटरी प्रिन्सिपल आहे का, किंवा द्विपक्षीय विवादाचे शांततापूर्ण निराकरण आहे का, जे की आत्ता आपणच पाहिलेलं होतं की शेवटचा पॉईंट होता की द्विपक्षीय सर्व शांत द्विपक्षीय वाटाघाटी सोडवले पाहिजेत. तर हे नक्कीच आहे. त्याच पद्धतीने दक्षिण आशियाई शेजाऱ्याविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर न करणे आहे का,
किंवा दक्षिण आशियातील व्यापारास चालना देणे आहे का, असे हे कोणते घटक आहेत ते आपल्या विचारात आलेलं आहे। तर पर्याय ए आहे ए आणि सी, बी आहे बी आणि डी, सी आहे ए आणि डी का डीमध्ये दिले की ए आणि बी। यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की द्विपक्षीय विवादाची शांततापूर्ण निराकरण। आता हे जेव्हा आपल्याला एक माहिती जाते की ए आणि बी हे परफेक्ट जेव्हा कळतं तेव्हा हा पर्याय इलिमिनेट होतो, हा पर्याय इलिमिनेट होतो, म्हणजे दोनमध्ये आपण येतो परत ए या ठिकाणी बी आहे। आता परस्पर अपरस्पर असायचे तत्व किंवा नॉन प्रेसिक्युटरी आपल्याला ह्या ठिकाणी पण सांगितलेलं होतं। काय होतं त्याच्यामध्ये की पारस्परिकतेची मागणी करत नाही, त्यालाच ते म्हणतं अपरस्पर किंवा नॉन प्रेसिक्युटरी म्हटले ना ते या ठिकाणी, की हे ठिकाणी शेजारील देशासोबत भारत काय करत नाही तर पारस्परिकतेची मागणी करत नाही, तर सद्भावना आणि विश्वासाने जे काही करता येईल तो ते सामान घेतो। मग अशामुळं हाही पर्याय काय आहे, बरोबर आहे। पण दक्षिण आशिया शेजारी त्या अण्वस्त्राचा वापर न करणे असं ह्या तत्वामध्ये किंवा गुजरात सिद्धांतामध्ये कुठेही सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे आपला हा पर्याय सी होऊ शकत नाही। त्याच पद्धतीने दक्षिण आशियातील व्यापाराला चालना देणं असं आहे का, नाहीतर शेजारील राष्ट्रांसोबत जे काही, गुजरात डॉक्टर हा फक्त दक्षिण आशियाई विषयी बोलत नाही तर जे काही शेजारील राष्ट्र आहे त्यांच्याविषयी बोलताना दिसतो, त्यामुळे पर्याय डी जो आहे तो पण आपल्याला इथे लिमिट करता येऊ शकतो। अशा पद्धतीने याचा अन्सर आहे, अन्सर इज दॅट जे की आपल्याला सांगितले एमध्ये आपण बोललेलो होतो की त्याचं ते अन्सर आहे, ठीक आहे, डी ए आणि बी। तर ही नेमकं काय, तर माजी पंतप्रधान दिवंगत आय के आहेत ते, त्यांनी काय केलेलं आहे, आय के गुजराल आहेत ते, त्यांनी काय केलेलं आहे तर 1996-97 केंद्रीय परराष्ट्र मंत्री असताना गुजराल यांनी गुजराल सिद्धांत काय केलेला मांडलेला आहे। मग देवेगौडा सरकार त्यावेळी अस्तित्वात होतं, मग गुजराल सिद्धांत हा भारत आणि शेजारील यांच्यात विश्वास निर्माण करण्याच्या द्विपक्षीय चर्चेद्वारे द्विपक्षीय समस्यावर तोडगा काढण्यासाठी आणि भारत आणि तिच्या शेजारी यांच्यामधील राजनैतिक संबंधामधील तात्काळ क्विड प्रो क्रॉस दूर करण्याचा प्रयत्न करणारा तो एक रोडमॅप होता। डॉक्ट्रिन म्हणजे ह्या सिद्धांताने भारताच्या शेजारी देशाशी मैत्रीपूर्ण आणि चांगले संबंध एकतर्फी राहण्याच्या महत्त्वावर काय दिले, जोर दिलेला दिसून येतो। जे की आता आपण या ठिकाणी परत ती पाच तत्व कोणते आहेत ते बघतो की भूतान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव यासारख्या शेजारी देशासोबत भारत परस्पर संबंध शोधत नाही तर ते नेमकं काय करतात, तर सद्भावनेने आणि विश्वासाने जे काही देऊ शकतात सामावून घेतात त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्याच पद्धतीने कोणत्याही दक्षिण आशियाई देशाने आपला प्रदेश दुसऱ्या दक्षिणाई राष्ट्राच्या हितासाठी वापरण्याची परवानगी देऊ नये। तिसरा आहे देशाने एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करू नये। चौथा आहे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे। पाचवा दिलेला आहे की त्यांनी त्यांचे सर्व वाद शांततापूर्ण द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे सोडवले पाहिजेत। आणि गुजराल सिद्धांताचा सार असा आहे की दक्षिण आशियातील सर्वात मोठा देश असल्याने भारत उपखंडातील शेजाऱ्यांना एकतर्फी सहलती देऊ शकतो। अशा पद्धतीने हे गुजराल डॉक्टरने आहे जे की 1996-97 जे की आय के गुजराल हे परराष्ट्र मंत्री होते त्यांनी भारत आणि जे काही दक्षिण आशियातील जे बाकीचे देश शेजारील राष्ट्र त्यांच्याशी कसे संबंध महत्त्वपूर्ण ठेवत याविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यावेळी जे काही पंतप्रधान होते ते देवेगौडा सरकार त्यांचं होतं, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे हा लुक ईस्टवरती आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अँड इनिशिएटिव्ह बिहाइंड द लुक ईस्ट पॉलिसी ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या पूर्वेकडे पहा धोरणामागे खालीलपैकी कोणते प्रोत्साहन आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये शस्त्री खरेदी आहे का, वेपन्स परचेस आहे का, ऊर्जा सुरक्षिततेचा शोध आहे का, किंवा चीन पाक अक्षांचा सामना करण्यासाठी संबंध निर्माण करणे म्हणून पूर्वेकडे पाहायचं आहे का, किंवा हिंदी महासागरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं म्हणून भारताने पूर्वेकडे पहा असं प्रोत्साहन केलेलं आहे का, तर नाही। तर याचं उत्तर आहे आन्सर बी, महत्त्वाचं आहे की क्वेस्ट ऑफ एनर्जी सिक्युरिटी म्हणजे ऊर्जा सुरक्षिततेचा शोध लावण्यासाठी काय केले भारताने पूर्वेकडे पहा ह्या धोरणामागे ते प्रोत्साहन घेतलेलं आहे। शस्त्रखरेदी हे नक्कीच वाहू शकत नाही कारण हा नॉन व्हायलन्सचा प्रकार येतो, त्यामुळे शस्त्रक्रिया आणि चीन आणि पाक असं डायरेक्ट आपल्याला त्यांच्याशी सामना करण्यासाठी असे संबंध करण्यासाठी पूर्वेकडे पहा वगैरे असं आपल्या भारताने सांगण्यात आलेलं नाही। मग त्याच पद्धतीने हिंदी महासागरावर वर्चस्व वगैरे तर नक्कीच नाही। मग राहतो काय आपला पर्याय की ऊर्जा सुरक्षिततेचा शोध घेण्याचा किंवा क्वेस्ट फॉर एनर्जी सिक्युरिटीसाठी लुक ईस्ट पॉलिसी आपल्याला काय महत्त्वाची आहे, ठीक आहे। तर ते नेमकं काय, तर द लुक ईस्ट पॉलिसी इज अँड म्हणजे पूर्वेकडे पहा धोरण हा भारत सरकारचा एक प्रादेशिक शक्ती किंवा त्यालाच म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह इकॉनॉमिक स्ट्रॅटेजिक रिलेशन
जी आहे रिजनल पॉवर जी आहे एक रिजनल पॉवर म्हणून आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या धोरणात्मक प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिण पूर्व आशियातील राष्ट्रांशी व्यापक आर्थिक धोरणात्मक संबंध जोपासण्याचा प्रयत्न आहे. पण 1991 मध्ये सुरू झालेल्या याने जगाकडे पाहण्याचा भारताच्या दृष्टिकोनात एक धोरणात्मक बदल घडून आणला, जे की पंतप्रधान त्यावेळी होते नरसिंह राव यांच्या सरकारच्या काळात विकसित आणि अमलात आणले गेलेले आहे. मग अटल बिहारी वाजपेयी यांच्या लागोपाठ प्रशासनाने कठोरपणे पाठपुरावा केला आपल्याला दिसून येतो. मग पूर्वेकडे पहा, धोरणाच्या यशाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकरण हे धोरण अधिक कृती केंद्रित प्रकल्प परिणाम आधारित धोरणात विकसित करण्यास प्रोत्साहित केले. म्हणजे काही दशकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनाने 2014 मध्ये जाहीर केलेले भारताचे ऍक्ट ईस्ट धोरण पूर्वेकडे पहा धोरणाचे उत्तराधिकारी आपल्याला बनताना दिसून येतात. म्हणजे पूर्वेकडे पहा हे जे काही धोरण आहे ती आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आणि चायनाच्या धोरणात्मक प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिण पूर्व आशियातील राष्ट्रांशी व्यापक आर्थिक हित जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे चीन पाक डायरेक्ट म्हणता येत नाही, पण ऊर्जा सुरक्षेचा शोध लावण्याचाही देखील त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आता हे 6वा प्रश्न आहे की कलादन जी काही मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे जो की इज अ पार्ट ऑफ इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. ठीक आहे, हा प्रश्न आपल्या येऊन गेलेल्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये विच कंट्री इज इंडियाज पार्टनर इन दिस प्रोजेक्ट, जी काही कलादन बहुविध परिवहन प्रकल्प आहे त्यामध्ये भारताच्या पूर्वेकडे पहा एक हा धोरणाचा भाग आहे. तर या प्रकल्पात भारतासोबत कोणता देश हा आहे की तो भागीदार आहे किंवा पार्टनर आहे? पर्याय आहे म्यानमार आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे की भूतान आहे. तर कलादान बहुविध प्रकल्प किंवा कलादान मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टमध्ये म्यानमार देशासोबत भारताचे भागीदार आहे किंवा पार्टनर आहे असं दिसून येतं. तर हे नेमकं काय, तर कलादान रोड प्रोजेक्ट, कलादान रोड प्रकल्प हा किती दशलक्षचा आहे? तर ह्या डॉलरमध्ये दिलेला आहे की 484 दशलक्ष डॉलरचा हा प्रकल्प आहे, जो कोलकाता आणि कोलकाताच्या पूर्व भारतीय बंदराला जो काही म्यानमार ही आहे ठिकाण, ही आपल्या इंडिया आणि हा म्हणजे ह्या दोन्ही देशामध्ये आपल्याला कलादान प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो. मग म्यानमारमध्ये ते नंतर कलादान नदीच्या बोटीच्या मार्गाने सिटवे बंदर चीन राज्यातील पॅलेटोला जोडेल, नंतर पॅलेटोवाल रस्त्याने ईशान्य भारतातील काय होणार आहे भारतातील मिझोरम राज्याला जोडेल. म्हणजे हा मार्ग ह्या ठिकाणी पण ऐजवाल म्हणजे मिझोरममध्ये पण आपल्याला गेलेला दिसून येतो. तसेच म्हणजे हे जे असं आहे ते परत आपल्याला भारतामध्ये या ठिकाणी म्हणजे जरी कोलकातापासून सुरू झालेलं असेल तरी तो मार्ग परत मिझोरममध्ये ऐजवालमध्ये पण जाताना आपल्याला दिसतो. मग ह्याचे नेमके घटक काय, तर सिटवे बंदर आहे, ऊर्जा, नदी खोदणे, पलट्यावर जेट्टी पूर्ण करणे वगैरे, त्याच पद्धतीने मूळ प्रकल्प हा जो काय 2014 पर्यंत पूर्ण करायचे नियोजित होते, परंतु परत मार्च 21 अपडेटनुसार एंड टू एंड प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हा जो काही कलादान प्रकल्प आहे तो महत्त्वाचा आहे, जो की यावरती आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न, जो की त्रिपक्षीय महामार्ग तोही अशाच पद्धतीने आहे, त्याच रिलेटेड असाही क्वेश्चन आहे, जो की पूर्वेकडे पहा धोरणाचाच एक भाग आहे. त्यामध्ये जो काही ट्रायलेटरल हायवे प्रोजेक्ट आहे ह्या प्रकल्पामध्ये जे काही हायवे प्रोजेक्ट बाकीचे दोन देश आहेत ते कोणते आहेत हे आपल्या या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प हा भारताच्या पूर्वेकडे पहा धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात भारताचे कोणते दोन अन्य भागीदार आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय हे ए मध्ये बांगलादेश आणि म्यानमार दिले, बी मध्ये म्यानमार आणि थायलंड आहे, सी मध्ये बांगलादेश आणि नेपाळ आहे, आणि डी मध्ये म्यानमार आणि चीन देण्यात आलेले. तर त्यामध्ये म्यानमार आणि थायलंड हे जे काही ट्रायलेटरल हायवे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये लुक इस्ट पॉलिसीचा जो एक भाग आहे त्यामध्ये भारतासोबत म्यानमार आणि थायलंडचा समावेश होतो. तर ह्या पद्धतीने हाही असंच मॅप आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. इंडिया आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे, या ठिकाणी जो काही ट्रायलेटरल हायवे जो आहे तो या ठिकाणी असा दिसून होते. म्हणजे हे नेमकं काय, तर इंडिया म्यानमार थायलंड ट्रायलेटरल हायवे जो की किती किलोमीटरचे, ह्याच्यावरती पण असा आपला प्रश्न विचारू शकतो की 1360 किलोमीटर म्हणजे 1360 किलोमीटरचा लॉंग रूट आहे. त्याच पद्धतीने इंडियाज लुक पोस्ट पॉलिसीचा तो एक भाग आहे. मग इंडियामधून तो कुठून सुरू होतो वगैरे, ते माओ सॉर्ट म्हणून इथे दिलेले, त्या ठिकाणून सुरू होतो, बँकॉकपर्यंत जातो. 1813 किलोमीटर काय त्यांनी दिलेले की पूर्ण लांबी, इम्फाळ मानदेव सगळं जर बघून गेले तर तेवढी लांबी आपल्याला देण्यात आलेली दिसते. पण
त्याच्यामध्ये नेमकं काय येतं, तर इंफाळ, मालदीव, जे काय मॅलेटिव्ह 584 किलोमीटरचं आहे, ह्यामध्ये ज्या ज्या काय किती किलोमीटर गोष्टी दिलेल्या त्या तिथेपर्यंत ह्या ह्या रिजनच्या आपल्याला त्या हे दिलं किलोमीटरमध्ये हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. द रोड इज एक्सपेक्टेड टू बोस्ट ट्रेड अँड कॉमर्स इन एशियन इंडिया फ्री ट्रेड एरिया ॲज वेल ॲज विथ द रेस्ट साऊथ ईस्ट एशिया. म्हणजे हे कशासाठी, तर कारण जो काही ब्लू ईस्ट पॉलिसीचा महत्त्वाचा भाग आहे हा रोड ट्रान्सपोर्ट जो आहे तो एशियन इंडियाज फ्री ट्रेड एरियामधील असल्या कारणाने त्या ठिकाणी साऊथ ईस्ट एशियामधील आपलं जे काही कॉमर्स किंवा जे काही व्यापार आणि वाणिज्य ज्या काही आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचं, म्हणून या अशा गोष्टी आपल्याला करण्यात आलेल्या आहेत. तो जो काही ट्रायलॅटरल हायवे आहे तो कुठल्या देशामध्ये, तर इंडियामध्ये आहे, म्यानमारमध्ये आहे आणि थायलंडमध्ये. तर अशा पद्धतीत जे काही करंट रिलेटेड क्वेश्चन असतात किंवा अशा काही गोष्टी लुक इस्ट पॉलिसी रिलेटेड आहेत ते आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की आता हे लुक ईस्टचं झालं, आता आपण लुक वेस्टविषयी काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. तर प्रश्न 8 असा आहे की लुक वेस्ट पॉलिसी ऑफ इंडिया ॲडव्होकेटेड एक्सपान्शन अँड एक्सटेन्शन ऑफ इंडियाज रिलेशन विथ, म्हणजे भारताच्या पश्चिम धोरणाने भारताच्या संबंधाचा विस्तार आणि विस्तार करण्याचे समर्थन केले, तर नेमकं काय आहे किंवा वेस्टर्न पॉलिसी किंवा लुक वेस्ट पॉलिसी नेमकं त्याच्या अंतर्गत कोणकोणते देश येतात किंवा कोणते रिजन येतात हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय ए आहे पाश्चिमात्य देश, वेस्ट लुक वेस्ट म्हणजे काय पाश्चिमात्य देश आहे का, किंवा युरोपियन देश आहेत का, किंवा पश्चिम आशियाई देश म्हणता येईल का, किंवा आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका जे की त्यांच्या सोबत आपल्याला आपले रिलेशन डेव्हलप करायचे. तर याचं उत्तर आहे की नेमकं सी आहे, पश्चिम आशियाई देश आहे. त्यालाच आपण काय म्हणाल की लुक वेस्ट पॉलिसी म्हणतात. म्हणजे लुक वेस्ट याचा अर्थ पाश्चिमात्य देश जे काय आहेत अमेरिका वगैरे किंवा अमेरिका खंड तोंडे त्या समावेश होतो का, तर नक्कीच नाही. युरोपियन कंट्रीज आहेत किंवा युरोपियन युनियन आहे का, तर तेही नाही. किंवा आफ्रिका आणि लॅटिन कार हे सगळे जे देश आहेत ते भारताच्या पश्चिमेकडेच असणारे आपल्याला आढळून येतात. तर त्यापैकी भारत नेमका कोणत्या देशांची पश्चिम धोरणाने आपला विस्तार करणार आहे, तर ते आहे पश्चिम आशियाई जे काही देश आहेत, वेस्ट एशियन जे काही कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत लुक वेस्ट पॉलिसी ही भारताने मांडलेली आहे. तर त्यामध्ये नेमकं काय, तर पश्चिम आशियातील देशांशी व्यवहार करताना भारत सरकारचा वेस्ट लुक जे काही पॉलिसी हा एक व्यापक दृष्टिकोन आहे. त्यामध्ये काय आहे, प्रादेशिक शांतता स्थैर्यासाठी सरकार आखाती राष्ट्रासोबत काम करण्यात उत्सुक आहे. यामुळे व्यावसायिक आणि आर्थिक संबंध सुधारले जातील आणि जे काही गल्फ कॉर्पोरेशन जे आखातीतील देश जे म्हटलं जातं गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल आहे त्या राष्ट्रासोबत FTA चर्चेला सुरुवात, म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हटलं जातं की त्याच्या चर्चेला सुरुवात होईल. मग वेस्ट पहा म्हणजे किंवा पश्चिमेकडे पहा धोरण आता 3 प्राथमिक अक्षावर लक्ष केंद्रित करते. नेमकं कोणते आहेत, तर अरब गल्फ राष्ट्रे असतील किंवा अरब अखातीतील देश असतील, इराण असतील किंवा इस्रायल देश असतील, की त्यांच्यासोबत स्पेशली लुक वेस्ट पॉली या देशांशी जे काय आहे व्यावसायिक आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी भारत त्यांच्याकडे पाहत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लुक वेस्ट पॉलिसी आहे. ज्या पद्धतीने आपण लुक वेस्ट पॉलिसी बघितली आणि लुक वेस्ट पॉलिसी ही ईस्ट पॉलिसी बघितली, आतापर्यंत लुक ईस्ट पॉलिसीवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लुक वेस्टवरती अजूनही क्वेश्चन विचारण्यात आलेले नाही. पण किमान आपल्याला लुक वेस्ट पॉलिसी किंवा वेस्ट कंट्रीज नेमक्या कोणते आहेत, की भारत त्यांच्याशी संबंध ठेवू इच्छितो आणि त्यांच्यामध्ये ज्या काही कॉमर्स ट्रेड विषयी जे काही ट्रेडिंग आहे किंवा जे काही व्यापार संबंधी जे काही त्यांच्या संबंध आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न करते, तर ते देश लुक वेस्ट पॉलिसीमधले आपल्याला महत्त्वाचे लक्षात ठेवायचे की ते पश्चिम आशियामधील देश आहे ज्याच्या संबंधी भारत त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 9 प्रश्न, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी इन इंडियाज फॉरेन पॉलिसी इज इनिशिएटेड बाय हुम, म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणातील जे काही नेबरहूड फर्स्ट हे धोरण नेमकं कोणी सुरू केले असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं आहे रिसेंट करंटचा प्रश्न की भारतामध्ये जे काही परराष्ट्र धोरण असं ठरवण्यात आलेलं आहे त्याला परराष्ट्र धोरणातील नेबरहूड फर्स्ट म्हणजे शेजारी सुरुवात किंवा त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असं कुणी म्हटलेलं आहे किंवा कुणी ही संकल्पना काढलेली आहे किंवा कुणी ही संकल्पना निर्माण केलेली आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय ए आहे जवाहरलाल नेहरू, बी आहे इंद्रकुमार गुजराल, सी आहे नरेंद्र मोदी, सॉरी सी आहे मनमोहन सिंग आणि डी आहे नरेंद्र मोदी. जी की यापैकी नेबरहूड फर्स्ट हे कोणी सुरू केले, तर नेबरहूड फर्स्ट हे नरेंद्र मोदी यांनी ही कन्सेप्ट सुरू केलेली आहे. ती नेमकी काय, तर भारताच्या परराष्ट्र धोरणातील नेबरहूड फर्स्ट धोरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सध्याच्या सरकारने भारतीय परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य घटक म्हणून नेबरहूड फर्स्ट धोरणावर भर दिलेला
आहे। हे धोरण आपल्या दक्षिण आशियाई शेजाऱ्यांशी अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान संशोधन आणि शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रामध्ये सौहार्दपूर्ण आणि समन्वयात्मक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करते। मग त्याचबरोबर आणखी काय गोष्टी आहेत, तर आमच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचा फोकस कनेक्टिव्हिटी वाढवणे, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यातले संबंध वाढवणे, व्यापार गुंतवणूक वाढवणे आणि सुरक्षित आणि स्थिर शेजारी निर्माण करणे हे आहे। हे धोरण नवीन मार्ग तयार करते। तसेच सार्क जे काही सार्क आहे, बाकी एस ए सी सेक आहे, BBING की आपण आत्ता बघितलं होतं, भूतान वगैरेचे देश आहेत त्याच्यामधले, आणि बिमस्टेक सारख्या विद्यमान प्रादेशिक सहकार उपक्रमाचा भाग आहेत, ठीक आहे। शेवटचा मुद्दा आहे की हे दक्षिण पूर्व आशियावर लक्ष केंद्रित असलेल्या भारताच्या पूर्वेकडे लक्ष द्या किंवा पूर्वेकडे पहा आणि मध्यपूर्वेवर लक्ष केंद्रित केलेल्या पश्चिम पाद धोरणाचे काय करते, कौतुक करते। म्हणजेच नेबरहूड फर्स्ट जी काही कन्सेप्ट आहे ती सगळ्यात सुरुवातीला आपल्या पुणे मांडली, श्रीमती नरेंद्र मोदी यांनी, जे की लुक इस पॉलिसीमध्ये आणि लुक इस पॉलिसीमधील अंतर्गत असलेल्याच भाग आहे, ज्यामध्ये जे काही नेबरहूड फर्स्ट आहे, व्यापार उद्यम वाढवण्यासाठी, फोकस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी, म्हणजे सुरक्षितता स्थिर शेजारी निर्माण करण्यासाठीही नेबरहूड फर्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली कन्सेप्ट आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे की मॅच द करेक्ट पेअर्स युझिंग द की गिवन बिलो। जे काही आपल्या खाली दिलेले हे पॉईंट आहेत, कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड आहे, पाणी वाटपासंबंधी विचारण्यात आलेलं आहे, इंडियाज वॉटर शेअरिंग ॲग्रीमेंट विथ नेबर्स, जे की भारताचे शेजारचे जे काही पाणी वाटप झालेलं त्याच्याविषयी आपल्याला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे की स्तंभ एकमध्ये जे आहे ते देश आहे आणि कोणत्या नदी सोबत किंवा कोणता करार झालेलं हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। यामध्ये जर समजा तुम्हाला जर करार माहिती नसतील, बट पाकिस्तानमध्ये कोणती नदी वाहते, बांगलादेशमध्ये कोणते, नेपाळमध्ये कोणते, जर ह्याचा जरी रेफरन्स लागला, कारण भारतासोबत ह्यांनी करार केलेले आहेत, नेपाळमध्ये नेमकी कोणती नदी आहे किंवा पाकिस्तानमध्ये कोणती, हे जर नदी तुम्हाला कळली तर तुम्हाला अँसरपर्यंत नीट पोचता येऊ शकतं। आता जर महत्त्वाचं बघा, आता बांगलादेश आपल्याला माहिती आहे, बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान, जास्त नको, पाकिस्तान आपल्याला माहिती आहे, तर पाकिस्तान आणि आपल्यात बऱ्याच नद्या आपल्या सेम आहेत, जे की सिंधू असेल, झेलम असेल, चिनाब असेल वगैरे, अशा ज्या नद्या आहेत त्या तिथून उगम पावतात किंवा तिथून दोन्ही ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येतात। जर समजा पाकिस्तानविषयी जर तुम्हाला फक्त सिंधू माहिती असेल तर तुम्ही तिथं क्लिक करू शकता की पाकिस्तानविषयी। आता कोसी नदी ही बिहारमध्ये वगैरे, आता बिहार म्हणजे बिहारचे मध्ये येतात आणि वरती जो काही भाग आपला भारताचा ह्या ठिकाणी नेपाळ, मग बिहारमध्ये जर येत असेल तर ह्या ठिकाणी ह्या दोन्ही बाबत हा करार होऊ शकतो। म्हणून कोसी नदी जी असेल ती नेपाळविषयी बोलताना आपल्याला दिसू शकते। आता फरक का बॅरेज करार वगैरे जर तुम्हाला माहितीच नसेल तर काही हरकत नाही, पण ह्या याच्यावरती आपण आन्सरपर्यंत पोहोचू शकतो। आता ह्याचं नेमकं आन्सर काय, तर पाकिस्तानला आपण काय म्हटलं की एसाठी आपण दोन घेतले, तर एसाठी दोन कुठल्या ठिकाणी आहे, तर ह्या ठिकाणी आहे, ठीक आहे। आता नंतर आपण काय नेपाळसाठी काय घेतलेलं आहे, नेपाळसाठी आपण एक घेतलेलं आहे, ठीक आहे। नेपाळसाठी सीला आपण काय फर्स्ट चॉईस करू शकतो, ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी, त्यामुळे हे आन्सर जाऊ शकतो, म्हणजे आन्सर इज दॅट डी, म्हणजे असं आपल्या उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतो। म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असायलाच हवी असं नाही, पण अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात त्याचा असा फायदा होतो की आपल्याला किमान थोडासा विचार करून आपण योग्य उत्तरपर्यंत पोहोचू शकतो, कारण आपण अभ्यास केलं असतं, आपल्याला माहिती असतं, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही, म्हणजे सॉर्टेड करत जा, वन बाय वन जेव्हा तुम्ही सॉर्टेड करत जाल तेव्हा तुम्हाला योग्य उत्तर मिळत जाते। फरक का बॅरेज करा माहितीच नाही, कुठलाय सगळे दिसताना सारखे दिसत, असं कन्फ्यूज व्हायचं नाही। आता पाकिस्तान माहिती आहे ना आपल्याला, मग पाकिस्तान जास्तीत कुठल्या नदीची असेल, जे आपल्या जवळचं ओळखीचं वाटतं ते क्लिक करायला काही हरकत नसते, कारण आपण ती वारंवार गोष्टी ऐकली असली, वाचलेली असते, फक्त तो आपल्याला एक्झामच्या वेळी कॉन्फिडन्स येत नसतो, पण तो कॉन्फिडन्स स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा गोष्टीचा कॉन्फिडन्स तो बाळगलाच पाहिजे, कारण आपण अभ्यास केलं असतं, आपण ऐकलेलं असतं, आपण वाचलेलं असतं, आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं, आपण व्हिडिओज वगैरे काही ऐकले असतात, ऑडिओ ऐकले असतात, त्यानुसार त्याचं उत्तर ते असावं हे स्वतःवरती विश्वास ठेवून त्याला आन्सरला क्लिक करायचं। म्हणजे पाकिस्तानविषयी मला सिंधू नदी वाटतं ना, ठीक आहे, ते आपण क्लिक करून मग वन बाय वन जसं आपण सोडवत जाऊ त्या पद्धतीने तो प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचे टॅकल करता येतात, कारण अशा पद्धती, कारण हा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला जास्त सेटच्या एक्झाममध्ये विचारण्यात येत आहेत, त्यामुळं उलट हे आपल्याला सोपं जाते, कारण हे डायरेक्ट तुम्हाला एका विषयात विचारले का किंवा बांगला कुठल्या देशाविषयी फरक बॅरेज करार जो काही एका विषयात विचारलाय का, नाही, तर ह्याच्यामध्ये जेव्हा
जेव्हा आपल्याला असे पर्याय दिले जातात, एखाद दुसरं जेव्हा आपल्याला माहिती असतं, तेव्हा त्या उत्तरापर्यंत, त्या योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यामुळे ही एक खूप चांगली मेथड आहे, किंवा असले प्रश्न टॅकल करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हे प्रश्न असे स्कोरिंगचे ठरू शकतात. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण अशा ठिकाणी सोडवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपलं, जे की आपण युनिट 6 इंडियन फॉरेन पॉलिसी जे होते ते आपण चालू केलं होतं, त्यामध्ये जे काही महत्त्वाचे परराष्ट्र देशांशी जे काही संबंध आहेत भारताचे, जे की सार्क विषयी आपण बघितलं, लुक वेस्ट बघितलं, लुक ईस्ट बघितलं, गुजराल डॉक्ट्रिन काय होतं, हा जो काही सिलेबसचा पार्ट आहे त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आलेले होते तेही आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या चॅप्टरमध्ये असे कोणतेही, मला नाही वाटत की असे कोणते प्रॉब्लेम्स येतील किंवा करणं अवघड जाईल. हे जे काही क्वेश्चन येतील मॅच द फॉलोइंग, किंवा कुठल्या देशाशी कोणाचे कसे संबंध आहेत, कुठल्या गोष्टी आहेत, ह्या फक्त लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपलं ह्या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.